मन पाऱ्यावर नसणार आणि अशा परिस्थितीमध्ये गाडी किती वेगाने चालवतील अगं तुला याची कल्पना आहे ना गौरी? मी बघतो. तुम्ही जरा जरी वेड वाकड वागलात ना तर गाठ माझ्याशी सांगून ठेवतो. विक्रम अडकणार याला कारण रागिणी. अजिबात लक्ष नाही मुलांकडे. विक्रम सुद्धा हुशार आहे, हळवापण आहे. त्याच्या हळव्यापणाचा फायदा घेतला असेल त्या मुलीनं साहेब. विश्वासच बसत नाहीये माझा स्वतःवर. मी असा का वागलो? का मी माझ्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या मुलीच्या प्रेमात पडलो? दारूच्या नशेत माझ्या हातातून नको नको ते घडलं. डॅडचा मला राग येतो, गौरी ताईच्या बोलण्याचा मला राग येतो. पण खोटं नाहीये त्यांचं, मी उगाचच नको त्या ट्रॅकवर जातोय. माझ्या मित्रांना पण माझ्या बरोबर व्यसन लावलं. तस बघायला गेलो तर मोहन खूप चांगला आहे. त्यांनी मला त्याच्या घरात जागा दिली आणि मी इतका नालायक की मी त्याच्याच बहिणीच्या आयुष्याशी खेळलो. माझ्याच मूर्खपणाची शिक्षा मिळते डॅडला. खर तर मीच तसा वागलो. डॅडच्या प्रतिमेला शरम व्यावी असा. आणि याचं वागणं तुम्हाला एक दिवस भारी पडेल मॅडम. रावसाहेबांना कोण ओळखत नाही. यांनी रावसाहेबांचं नाव सांगितलं म्हणून मी स्वतः इथपर्यंत बंगल्यात येऊन आलो. दुसरा एखादा इन्स्पेक्टर असता ना याला आत टाकला असता. ड्रग्स घेताना पकडले मी याला. वाईट मुलांच्या संगतीत असतो. अशा मुलांवर राहिला ना एक दिवस बर्बाद होईल तुमचा मुलगा मालकीन बाई. माझ्या मुलाने एकतर गुन्हा करू नये आणि जर केला तर त्याची शिक्षा भोगाची तयारी ठेवावी. त्यानंतर मी पैसे देतो. कॉलेजमध्ये शिकायलाच जात असत तू. तुमच्यासाठी भांड भांड भांडते मी. सगळ्यांना नको ते बोलते आणि तू मन खाली घालायला लावतोस मला. कम ऑन मम्मा, यू नो व्हॉट, आय जस्ट हेट यू. हेट यू? शरम वाटते माझी नालायक. तू काय माझा पाठलाग करतोयस काय? हा
एकतर आधीपासूनच सर देशमुखांच्या प्रॉपर्टीवर नागासारखा विळखा मारून बसलायस, आता माझ्यावर पण नजर ठेवणार आहेस का? ए मला ना तुझी गरज नाही, कळलं ना? चल निघ निघ. आज ह्या सगळ्या चुकांचा राक्षस माझ्या डोळ्यासमोर उभा राहिलाय. आता स्वरा माझ्या गळ्यात पडणार आणि मला तिचा स्वीकार करावाच लागणार. स्वरापेक्षा खूप चांगली मुलगी मॉम डॅडने माझ्यासाठी पसंत केली असती, पण माझाच मूर्खपणा मला नडला. मी का असा वागलो? का? गौरीताई वारंवार मला समजून सांगत राहिली, पण मी आपल्या मनाप्रमाणे वागलो. का? का? आता हे प्रकरण कसं संपवायचं? हा विक्रम ना मूर्ख आहे, मूर्ख. मी ना दादा तुला खात्रीनी सांगते, त्या झाल्या प्रकरणाची ना विक्रमला लाज शरम अजिबात वाटत नसत. हो पण झालेला प्रकार हा भयंकर आहे, मान्य आहे मला. कुठली ती फालतू मुलगी माझ्या घरात येते आणि माझ्या स्वप्नांवरती शेण फिरवून निघून जाते. नाही नाही, हे प्रकरण ना मला भारी पडणार आहे दादा, कारण रागावून बंगल्यातून निघून गेल्या रावसाहेबांच्या पाया मलाच पडायला लागला. अगं पण विक्रम हा काय तुझ्या एकटीचा मुलगा आहे का? नाही ना, पण तो माझ्यामुळे बिघडलाय ना. भगिनी सागत्र मुलीचा राग राग करते आणि स्वतःच्या मुलांना लाडावून ठेवते. अति लाडानी विक्रम हाताबाहेर गेला अशीच बोंब मारतायत ना गौरी आणि मुनीम सगळीकडे. या विक्रम सुद्धा ना काही कमी नाहीये दादा, पैशाची गरज पडली ना की जातो लगेच धावत गौरीकडे आणि तिचा पाया पडतो. मग काय करणार तो? पैसा प्रॉपर्टी सगळं गौरीच्या ताब्यात, तू फक्त नावाची मालकी. बस बस झालं दादा. बर बाकीचं सगळं विसर, आधी रावसाहेब कुठे गेले ते बघायला हवं. कुठे जाणार आहे? ते जाऊन जाऊन जाणार कुठे, गेले असतील त्या गावच्या वाड्यात. गौरी मुनीम सावित्री आणि रावसाहेब आणि ती राधा एकमेकांच्या गळ्यात पडून गळे काढून रडत असतील नुसते. तेजूच्या आणि विक्रमच्या नावाने खडे खोडत असणार. दुसरं काय? मला असा प्रश्न पडला की स्वरा इथे आलीच कशी? प्रश्न ते नाही आहे विकी, तू तिला फोर्स का केलं यायला? अगं चुकलं माझं. आता याची किती मोठी प्रॉब्लेम होणार आहे तुला आयडिया आहे? धाड जाम वैतागलेत माझ्यावर रागून आहेत ना, ते निघून गेले कुठे गेलेत काय माहित. पण डॅडनी स्वराला समजवायला पाहिजे होतं. काय काहीच, आता चुकलं ना माझं, घडली चूक माझ्या हातातून, पुन्हा नाही करणार चूक. पण डॅडनं एकदा तरी मला या स्वराच्या केस मधून सोडवायला पाहिजे, नको का? विकी ती मुलगी प्रेग्नेंट आहे. मग असू दे ना, मग आपण तिला पैसे देऊ. काय? हे बघ आपण तिला ना पैसे देऊ, मग प्रॉब्लेमच सॉल्व्ह. हे बघ तिचे जे बाबा आहेत ना ते खूपच गरीब आहेत, तिचा भाऊ माझा मित्र आहे. हे बघ 2-4 लाख रुपये दिले ना की हा प्रॉब्लेमच सॉल्व्ह. शट अप.
विक्रम किती वाईट विचार करायला लागलाय. स्वतःच्या चुकांची कबुली न देता त्या मुलीलाच विकत घेण्याचा गोष्टी बोलतोय. इतक्या खालच्या थराचा विचार विक्रम करूच कसा शकतो. हे प्रकरण तापणार. डॅडींच्या मनावर ह्याचा खूप परिणाम झालाय. विक्रम चुकलाच, पण मी काय करते? विनायकवर प्रेम करून मी पण चूक करते का? जरा प्रेमाचं बोल. शिशू काय बोलू, हा तुझी 7,000 जीन्स, 4,000 टॉप, तुझी ही पर्स 5,000, आणि मी काय प्रेमाचं बोलणार? प्रपोज कर, विचार मला, विल यू मॅरी मी? शिशू तुला असं नाही वाटत की जास्त काही होते? मी तुलाच भेटायला थांबले होते. तेजू तू ना वेडेपण असू, अगं तुला शिकायला हवं, आय मीन करिअर कडे लक्ष दे. मला आधी मित्र हवं, बॉयफ्रेंड. आर यू क्रेझी? तू पागल आहेस का? हो, मला बॉयफ्रेंड हवा तुझ्यासारखा, शांत, न भांडणारा, मला समजून घेणारा. तेजू मी तुला 1,000 सांगितलंय की तू गरीब आहे, ओके. पण विनायक गरीब घरातला असला तरी फार हुशार आहे, हायली एज्युकेटेड आहे. पण मी हे आधीच गौरीता आणि बाबांना सांगायला हवं. माझ्या हातून चूक होता कामा नये. मला डॅडींचं मन दुखवून चालणार नाही. डॅडी खरंच खूप छान आहेत, खूप प्रेम करतात ते माझ्यावर. चुका आमच्याच आहेत. मम्मी पण जास्त तोडून बोलते डॅडींना, सतत भांडत असते त्यांच्याशी. डॅडींची कोल्हापुरात प्रतिष्ठा आहे, स्टेटस आहे, त्यांचा अपमान घरातच का होतो? नाही, मी तसं करणार नाही. डॅड, आय एम व्हेरी सॉरी. मी तुम्हाला खूप त्रास दिलाय. मी तुम्हाला त्रास होईल असं आता वागणार नाही, आय प्रॉमिस. रावसाहेबांची अवस्था बघितली की प्रचंड मनस्ताप होतो. रागिणी वहिनींच्या वागण्याची तर शर्तच झाली. कुठलीही स्त्री आपला संसार, आपला नवरा सांभाळण्याचा प्रयत्न करते, त्यासाठी झटते. ती पहिली बाई अशी आहे की जी नवऱ्याला फक्त मनस्तापच देत राहते. इतका मनस्ताप की शेवटी रावसाहेबांना आपल्या घरातनं निघून इथं यावं लागतं. ही परिस्थिती अशीच राहिली तर रावसाहेबांच्या तब्येतीचं काय होणार? आपला नवरा अंगपिंडाने धडधकट राहावा असा साधा विचार सुद्धा धाकट्या मालकीनही करू शकत नाही. त्याला काही अर्थ आहे का? की सगळा ठेका गौरीने घेतलाय, गौरीने सांभाळायचं आणि यांनी वाटेल तसं तोडसुख घ्यायचं. विक्रमच्या चुकाही अफाट. रावसाहेबांना हा मुलगा खूप त्रास देतो. विक्रम जुगार खेळतो, दारू पितो. रावसाहेबांच्या जशा अपेक्षा विक्रम कडून होत्या त्या पासंगाला हा मुलगा पुरत नाही. कठीण परिस्थिती आहे. रावसाहेबांची ही अवस्था आता मला खरंच भगवत नाहीये. भैरवचे बाबा, चहा आणू का? अहो दिवसातून 10-12 चहा पिणारे तुम्ही आणि आज वेळ तशी आहे का?
कशी वेळ? कमालीची अस्वस्थ करणारी परिस्थिती आहे ही। रावसाहेबांची मानसिक अवस्था बघितली ना की माझं मन गलबलत। रावसाहेबांसारखा उंदा हिंतीचा कुठल्याही कठीण परिस्थितीला डोंगराच्या छातीनं सामोरं जाणारा कणखर माणूस आज पक्क्याच्या बंगल्यासारखा कोसळलाय। हो बघते ना मी, पण तुम्हाला जे दिसतंय ते मलाही कळतंय ना। मला एक सांगा, इतके वर्ष रावसाहेबांच्या सुखदुःखात तुम्हीच सोबत होतात ना त्यांच्या? पण सावित्री, आजची अवस्था बिकट आहे ग, सगळं भयान आहे। हो म्हणूनच तुम्हाला असं हातपाय गाळून चालणार नाही। आज तुमच्या मित्राला तुमच्या आधाराची सर्वात जास्त गरज आहे। कोल्हापूरच्या बंगल्यातनं रावसाहेबांनी गावाकडे धाव का घेतली? कारण रावसाहेबांना जीवाला जीव देणारी, त्यांना प्रेमाने समजून घेणारी माणसं इकडे आहेत। ज्या विश्वासानं रावसाहेबांनी गावाकडे धाव घेतली, त्यांचा तो विश्वास सार्थ नको का व्हायला? हे खरं आहे सावित्री, पण मी रावसाहेबांना इतकं अगत्य नाही बघू शकत ग। कुसुमताईंची जिद्द आणि रावसाहेबांच्या अफाट कष्टावर या सरदेशमुख खानदानाचा डोलारा उभा राहिला आणि विक्रमच्या घाणीड्या कृत्यानी त्याचं शेण झालं ग। रावसाहेबांना बघवत नाही, त्यांना बघितलं की माझे हात पाय असे गार पडतात। असं चालणार नाही रामनारायण तिवर। संकटात सापडलेल्या तुमच्या मित्राच्या रक्षणासाठी खंबीरपणे त्याच्या पाठीशी उभं राहण्यातच पुरुषार्थ आहे। आणि मला खात्री आहे, जगात कुणी करू शकणार नाही ना, ते तुम्ही कराल। ही वेळ नेटानं उभं राहण्याची आहे, हळवं होऊन हातपाय गार पाडण्याची नाही। आणि असं जर केलं ना, तर मैत्रीच्या नात्याची शान राहणार नाही। खरंय सावित्री, माझा माझा मित्र भैरवचे बाबा, शांत व्हा। हाय डॅड, अजून झोपला नाही? हे बघ, ओके गुड नाईट। तुमच्या लक्षात येत नाहीये रावसाहेब, ही सरळ सरळ ना त्या मुनिमजींची चाल आहे। त्या भैरवची लायकी तरी आहे का तुमचं जावई होण्याची? काही नाही, त्याची नजर ना फक्त पैशावर आणि उद्योगावर। गौरीशी लग्न केलं की प्रॉपर्टी मध्ये भागीदारी मिळणारच, शिवाय आधीच गौरीच्या हातामध्ये सगळी सत्ता आहे। पुढे गौरी, भैरव आणि मुनिमजी बिझनेस बघतील आणि मग मी आणि माझ्या मुलांनी काय करायचं? गावभर भीक मागत फिरायचं? ती राधा आणि रामनारायण माझ्या डोळ्यात देखत तुमची सगळी संपत्ती बळकावतील आणि मी काय मूर्खासारखी तमाशा बघत बसू? त्यांचं मीठ खाल्लं त्यांच्याशी बेईमानी। नोकरांनी नोकरासारखंच राहावं, मालक बनण्याची कधीही इच्छा बाळगू नये।
सरळ सरळ माझ्या आणि माझ्या मुलांवरती अन्याय आहे आणि मी तो कधी सहन करणार नाही। मी विक्रमच्या बाळाची आई होणार आहे। काय काय म्हणते मुलगी, ती सांगते ते खरं आहे की नाही? बाबा घ्या, औषधे घ्या। आधी दुकानातून घेऊन आले होते म्हणून सुदैवाने होती पर्स मध्ये गोळी। घ्या, चहा घ्या। आता काही दिवस इथेच राहा। काही दिवस कशाला, आता इथेच राहा आणि मी तुम्हाला जाऊ देणार नाहीये। जे घडलं ना ते महाभयंकर होत आणि असं सारखं सारखं घडणं ना वाईटच। त्या दिवशी काय घडलं? कधी रागिणी आली होती तुला रामनारायणला भेटायला, ते जाऊ द्या, झालं गेलं संपलं। संपत नसतं ते, रागिणी आयुष्यभर तेच ते पुरवते, संपत नसत। काय बोलली रागिणी तुला रामनारायणला? बाबा हो, आधीच तुमच्या डोक्याला ताप कमी आहे का? कळायला नको, पण आता कळून काय होणार आहे बाबा? बरंच काय होणार आहे, आजवर अनेक अपमानाचे प्रसंग मी मनावर पुसून टाकलेत, पण तुझा आणि रामनारायणचा अपमान करणाऱ्यांना मी कधी क्षमा करणार नाही। एक तर तू डॅडींशी वाद घालतेस, भांडत राहतेस, त्यांनी आमच्यावर कमी प्रेम केलंय का? विक्रमला सोडवा यातून, नाही तर मुलगा हातचा जाईल। जे माझ्या तत्वात बसत नाही ते मी कदापि करणार नाही। मुलगा महत्वाचा की तत्व? कोण कोणाला सांगतो?